2 BHK 828 square feetचा सॅम्पल फ्लॅट रिव्ह्यू मी तुम्हाला कम्प्लीट फ्लॅटचं पूर्ण लेआउट सायजेस वगैरे सगळं सांगणार आहे आणि याच्यात अम्युनिटीज वगैरे काय काय येणार आहे ते मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तुम्ही लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला एक विनम्र रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओज नक्की बघायला मिळतील, त्यामुळे तुम्हालाच फायदा होणार आहे. हाय, ही आपण जिथून आलो आहे ही एंट्रन्स लॉबी आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे हाय हॉल, हॉल प्लस डायनिंग आहे. हे 20 बाय 10.5 आहे म्हणजे भरपूर मोठा हॉल आहे आणि त्याला अटॅच ही बाल्कनी दिलेली आहे. बाल्कनीसुद्धा एकदम साईज चांगली आहे याची. ह्याला वरून इथं असं कवर्ड येणार आहे, तुम्ही बघू शकता कवर्ड बाल्कनी आहे हॉलला अटॅच. आणि हे ह्याची जी प्राईस आहे ते अराउंड 87 ते 90 लाख या दरम्यान तुम्हाला येणार आहे. ह्याचं पजेशन पण लवकरच आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच विचार करू शकता. हे तुमचं हॉल आणि डायनिंग, परत आम्ही बाल्कनीमधून हॉल आणि डायनिंगमध्ये आलेलो आहे आणि ह्या साईडने तुम्हाला मी एकदा दाखवतो. ज्या साईडने आपण आलो त्याचा व्ह्यू हा असा आहे. हे सगळं चांगलं आहे एकदम. याच्यात इंटिरियर आणि फर्निचरचा पार्ट येणार नाही आहे. हे आहे तुमचं किचन, एल शेपचं याच्यात प्लॅटफॉर्म दिलं आहे. तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर ते तुम्ही सजेस्ट करू शकता ह्या प्रोजेक्टमध्ये. त्याच्यानंतर हे बघा, इथं तुम्ही फ्रीज ठेवायला इथं जागा दिलेली आहे पूर्ण. हे बघू शकता तुम्ही फ्रीज ठेवायला जागा आहे आणि हा एल शेप प्लॅटफॉर्म आहे पूर्ण. एल शेप प्लॅटफॉर्म दिलं आहे आणि ड्राय बाल्कनी ही सेपरेट आहे, जिथं तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता आणि भांडी धुण्यासाठी वगैरे सगळं सेपरेट. इथं तुम्हाला एक सिंक दिलेला आहे, म्हणजे जसं आपली कामवाली बाई वगैरे आली तर त्यांच्यासाठी सेपरेट जागा दिलेली आहे. म्हणजे तुमचं रेग्युलर जे किचनचं सगळ्या गोष्टी आहेत ते तिथं डिस्टर्ब नाही होणार. त्या ड्राय बाल्कनीची जी साईज आहे ती 4 बाय 8 आहे. त्याच्यानंतर तुम्ही किचनची जी साईज आहे ती बघू शकता, इथं 9 बाय 8 इथं दिलेली आहे. आणि याला 2 नळ येणार आहेत, एक पिण्याचं पाणी आणि एक वापरायचं नळ इथे आहे. हे प्रोजेक्ट बावधानमध्ये आहे आणि लोकेशन पण चांगलं आहे. तुम्हाला जसं माहीत आहे की बावधानची एअर क्वालिटी एकदम आता चांगली आहे. त्यानंतर आपण जो एकदा कॉमन बेडरूमकडे, कॉमन बेडरूमला सुद्धा इथं तुम्ही बघू शकता की कॉमन बेडरूमला पण बाल्कनी दिलेली आहे आणि हे कम्प्लीट कॉमन बेडरूमचा हा तुम्ही फुटेज बघू शकता. हे असं कॉमन बेडरूम येणार आहे, हे जसं दाखवलेलं आहे तसं एक्झॅक्टली येणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही ह्यालासुद्धा इथं बाल्कनी दिलं आहे कॉमन बेडरूमला. ह्याची साईज जी आहे ते 4 बाय 10 आहे. तर एकदा वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो बाल्कनीचा. आपण एकदा जाऊया आता कॉमन टॉयलेटकडे. हे तुमचं कॉमन टॉयलेट, हे कॉमन इथं बेसिन दिलं आहे गेस्टसाठी हात धुण्यासाठी वगैरे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे कॉमन टॉयलेट आहे. फिटिंग्स वगैरे सगळे चांगले येणार आहेत, त्यामुळे काही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. रेप्युटेड बिल्डर आहेत. हे बघा हे कॉमन बेसिन. त्याच्यानंतर हे तुमचं मास्टर बेडरूम, ह्याचीसुद्धा साईज एकदम चांगली आहे. ह्याची साईज आपण एकदा बघूया चला की एक्झॅक्टली साईज किती आहे. 15 बाय 10 आहे. 15 बाय 10 तर हॉलच येतो, त्यामुळे ही मास्टर बेडरूमची साईज एवढी मोठी आहे 15 बाय 10. तुम्ही बघू शकता की इथे एक प्लॅटफॉर्म दिलेलं आहे, ते तुम्हाला नको असेल तर तुम्ही तसं सांगू शकता. त्यानंतर हे आहे तुमचं अटॅच टॉयलेट, मास्टर बेडरूमचं अटॅच टॉयलेट इथं दिलं आहे. मास्टर बेडरूमच्या अटॅच टॉयलेटची जी साईज आहे ती 8 बाय 5 आहे. याच्यात मॅक्झिमम अम्युनिटीज आहेत. अम्युनिटीज जे काय येणार आहेत मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे.
म्हटलं भाऊधनमध्ये फ्लॅट घ्यायचा असेल आणि हा प्रोजेक्ट व्हिजिट करायचा असेल तर नक्की मला कॉल करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. धन्यवाद.